तर नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आणखी एका डेली ब्लॉग मध्ये. आणि माझा चेहरा खूप चांगली स्माइल दिसणार आहे, कारण खूप मोठा सरप्राईज मिळालेला आहे मला. तर अचानक या सगळ्या आमच्या बचत गटाच्या महिला आलेल्या आहेत. मी खरं तर मी झोपलेलो होतो आणि मला खूप छान सरप्राईज दिलंय. कशासाठी सरप्राईज दिलं तर काकी सांगणार, काकी बोलतील. काकी कसं काय मला झोपत उठवलंय असं सांगा. मिसेस इस्लामपूर झाली म्हणून आम्ही सरप्राईज दिलं. अरे वा वा वा, बघा. आणि मी खूप म्हणजे खरोखर लय भारी सरप्राईज झालंय मला. तर चला आज बघा माझा मी इस्लामपूर म्हणून इतकं भारी सरप्राईज प्लॅन केलाय. आमच्या बचत गटाचं नाव कल्पना चावला महिला बचत गट आहे. आणि आमच्या त्यातल्या किती 10 ते 12 जणी आल्यात आणि खूप छान मस्त सरप्राईज दिला यांनी मला. त्यामुळे सर्वांचं खूप मनापासून धन्यवाद. असाच आशीर्वाद राहून दे म्हणजे मी अजून अजून ट्रॉफ्या जिकेन आणि आपल्या बचत गटाचं नाव मोठं करीन आणि आमच्या अध्यक्षांचं पण नाव मोठं करीन. असाच आशीर्वाद राहून देत. चला, थँक्यू, थँक्यू सो मच. खूप छान वाटलं, खूप मस्त वाटलं. असंच येत राहा. चला, तर दिवसभराचं काम करून जरा असं झोपलो होतं, रेस्ट घ्यायची म्हटलं. आणि झोपलो होतं अचानक खाली आल्या सगळ्या महिला, त्यामुळे मला असा अंदाज लागून दिला नाही त्यांनी कुणीच की काय नेमकं कशाचं आहे. आणि अचानक खूप मोठं सरप्राईज झालं खरं, त्यामुळे खूप खूप खुशी आणि असं जरासं भरून आल्यागत झालेलं मला मागाशी, कारण की इतका म्हणजे आनंदाचा क्षण आणि अचानक सरप्राईज. त्यामुळं सर्व सगळ्या महिला बचत गटातल्या सर्व महिलांचं खरोखर मनापासून आणखी एकदा धन्यवाद. आणि खूप छान त्यांनी पेढे आणलेले आणि बुके पण दिला, म्हणजे खूप आनंदाचा क्षण होता तो. त्यावर खूप छान वाटलं. अजून एक सांगायचं आहे की आमच्या प्रथमचं पण खूप खूप धन्यवाद. जर तुम्ही बघितलं असणार आहे, मिस आणि मिस म्हणजे आमच्या मिसेस इस्लामपूरचं कॉम्पिटिशन होतं, त्यावेळी प्रथम माझा विचारा
कॅमेरा कंटिन्यू माझा जोपर्यंत कार्यक्रम होत नाही तोपर्यंत असं माझं बाळा 7-8 धरून कॅमेरा उभं होतं. त्यामुळे माझ्या झपल्याचं सुद्धा खूप 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 धन्यवाद. खरं क्रेडिट माझ्या झपल्याचं, कारण की झपल्या इज अ ग्रेट. त्याच्यामुळं त्याचं त्याने शूट केला, त्यामुळे मी तुम्हाला हा व्हिडिओ इतका छान रित्या दाखवू शकलो. त्यामुळं असं प्रत्येक गोष्टीत कुणाचं ना कुणाचं हातभार असतं, तसं माझ्या झपल्याचा खूप मोठा हातभार आहे आणि आमच्या अहोंचा पण आहे. त्यामुळे सहकार्य चांगलं लागलं एवढ्या सगळ्या कार्यक्रमात आणि गुंडीनं शांत बसायचं सहकार्य केलं आणि खूप छान मस्त वाटलं. आजचा दिवस खूप छान, इतका भारी होईल असं सकाळी तर मला वाटलं नव्हतं. खरं सर्व महिलांचं खरोखर आणखी एकदा मनापासून खूप 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 धन्यवाद. चला तर आजचा हा ब्लॉग कसा वाटला, काय वाटला नक्की सांगा. आणि हे बघा क्राऊन, क्राऊन हा कुणाचा आहे तुम्ही बघा. हा बघा क्राऊन आमची बुंडी म्हणणार आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, लवकरच करा. तोपर्यंत बाय बाय.